दिवसभरातील लोकवृत्त दिनांक 25 ऑगस्ट 2024 पावर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपा नेते माजी आमदार मदन भोसले यांच्या भेटीला. जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. सातारा स्वारगेट मार्गावर धावणाऱ्या ई बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. पहिल्या टप्प्यात सातारा स्वारगेट मार्गावर 5 ई बसेस चालणार. साताऱ्यात फायर ऑडिटकडे हॉटेल हॉस्पिटल व इतर आस्थापनांचा कांडोळा. प्रशासनाचे नियम न पाळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याची जागरूक नागरिकांची मागणी. राजवाडा बसस्थानकात तळीरामांचा अड्डा. प्रवासी विद्यार्थिनी व महिला यांची सुरक्षा धोक्यात. पोलिसांनी खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करण्याची महिलांची मागणी. युवकाच्या त्रासाला कंटाळून रविवार पेठेतील युवतीने संपवले आपले आयुष्य. जेलमधून जामीनवर सुटलेल्या गुन्हेगाराने पुन्हा त्रास दिल्याने त्रासाला कंटाळून केली आत्महत्या. मुलींच्या छेडछाड प्रकरणी सातारा बसस्थानकातील क्लार्क विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा. 2 मुलींचा विनयभंग केल्याने जमावने दिला होता चोप. कराडात महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन. दोषींवर कडक कारवाई करण्याची केली मागणी. कराड तालुक्यातील कुसूर येथे रात्री 9:30 बिबट्याचे दर्शन. बिबट्या CCTV कैद. वारंवार दिसणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. शालेय कर्मचाऱ्यांची चारित्र पडताळणी करा. मनसे आणि विद्यार्थी सेनेकडून उंबरज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पाटणमध्ये उत्स्फूर्त बंद. सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निषेध मोर्चा. वेताळवाडी तालुका पाटण येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर. पाळीव जनावरांवर बिबट्याचा हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. विभागाकडून योग्य उपाययोजना करण्याची मागणी. साताऱ्यातील युवकाच्या त्रासाला कंटाळून गोंदिवले येथील युवतीने संपवले जस्ताचे जीवन. दहिवडी पोलिसांनी युवकाला सांगलीतून घेतलं ताब्यात. देशभक्त किसनवीर आबा यांची जयंती उद्या दिनांक 26 ऑगस्ट रोजी कवठे येथे साजरी केली जाणार. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सत्यजित वीर यांचे आवाहन. दबावचे राजकारण कराल तर जसंच तशी उत्तर देणार. बावधन येथील राष्ट्रवादीचे युवा नेते विजयसिंह पिसाळ यांचा विरोधकांना इशारा. दरेवाडी गावातील लोकांवर विरोधक दबाव टाकत असल्याचा केला आरोप. महाबळेश्वर परिसरात पावसाचे पुनरागमन. वेन्नालेकमध्ये नौका विहार तर लिंगमेळा धबधबे फेसाळला. पावसाची आजपर्यंतची आकडेवारी 5000 मिलीमीटरच्या पुढे. फलटण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बाजरी व मका पीठ भुईसमाट. नुकसानीची संबंधित विभागाने पिकांचा पंचनामा करून दिलासा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लोणंद पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाकडून पाडेगाव आश्रमशाळेमध्ये प्रबोधन. पथकाकडून गुड टच बॅड टच बाबत विद्यार्थ्यांना माहिती. वाई माटार महामार्गावर वाहतुकीत बदल. जोशी विहीर ते वाटार वाहतूक 24 ऑगस्ट रात्री 12 पासून ते 27 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत बंद. या मार्गावर वाहतूक जोशी विहीर वेळे सोळशी नांदोळ पिंपुडे मार्गे वाटार होणार. उत्तर कोरेगावातील मंदिरे चोरांच्या रडारवर. तडवळे येथील मंदिरातील पित्रेची घंटा चोरांनी केली गायब. चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कोरेगावात भर पावसात महाविकास आघाडीची निदर्शने. प्रांताधिकारी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना कडक शिक्षा करण्याची केली मागणी. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.